अलिबागच्या कोर्ले इथल्या कथित बंगल्यांप्रकरणी माजी सरपंचाला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांची कारवाई पाहता या प्रकरणाची पाळमुळं मातोश्री आणि ठाकरे कुटुंबापर्यंत पोहोचतात का याचा शोध पोलीस यंत्रणा घेताना दिसतीय. अलिबागच्या कोर्ले इथल्या 19 बंगल्यांप्रकरणी तपास यंत्रणांनी कारवाईचा फास अधिकच आवळलाय. बंगल्यांच्या अनियमिततेचे धागे दोरे थेट ठाकरे कुटुंबापर्यंत जात आहेत का याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत. पोलिसांनी बंगल्याच्या कागदपत्रांमध्ये खाडाखोड केल्याप्रकरणी अटक केलेल्या माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना मुरुड कोर्टानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रशांत मिसाळ या प्रकरणात निर्दोष असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केलाय. साधारणतः आपण बोलायला 2008 पासून 2022 पर्यंत असं म्हणणं आहे की एक जी प्रॉपर्टी होती जी काही घरं होती ती घरं त्याच्या नोंदी करण्यात आल्या ती तिथे घरं नव्हती. आता प्रत्यक्षात बघायचं झालं तर त्या कामाविषयी बरीच माहिती आहे. सुडापोटी ही कारवाई होत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. पंचायतीच्या नियमानुसार त्यांनी जे काही करता आलं ते केलं जे पंचायत ऍक्ट मध्ये आहे ते आणि त्याच्यामुळं ते सगळं तपासल्यानंतर पण थांबलेली का परत फाईल ओपन करून जर ते जी कारवाई केली जाते कोर्लईच्या बंगल्यां प्रकरणी 6 जणांवर गुन्हे दाखल आहेत. मिसाळ यांच्या अटकेनंतर आता पोलीस इतरांनाही अटक करणार का अशी चर्चा रायगड मध्ये सुरू झाली आहे. मोहन जाधव, News18 लोकमत, अलिबाग. बाबरी मशीद पाडली तेव्हा कुणीही शिवसैनिक म्हणून नाही तर हिंदू म्हणून होते आणि विश्व हिंदू परिषद सगळ्यांचं नेतृत्व करत होती असं स्पष्ट मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. बाबरी मशिदीवरती केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. बाळासाहेब ठाकरे यांचं महत्त्व कमी करण्याची भाजपची चाल आहे असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. प्रत्यक्ष डाशा पडताना मी त्याच्यात त्या माझ्या मुलाखतीतच म्हटलेलं आहे की हे शिवसेनेचे नाही असं त्याच्यातला भेद नव्हता. सगळे हिंदू होते आणि हे सगळेजण एखाद्या संघटनेच्या बॅनरखाली असतील तर ते बजरंग दलाच्या विश्व हिंदू परिषदेच्या बॅनरखाली होते. पण संतापजनक गोष्ट ही आहे की ज्या वेळेला बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीरच बिळामध्ये लपले होते. एकही बाहेर यायला तयार नव्हता. अगदी त्यावेळेला आपले माननीय पंतप्रधान सुद्धा हे बांगलादेशच्या युद्धात म्हणजे त्या सत्याग्रहात सहभागी होते पण बाबरीच्या आंदोलनात कदाचित ते हिमालयात असतील मला माहिती नाही पण त्यांचंही नाव कुठे आलेलं नव्हतं. एवढा मोठा अपमान करणाऱ्यांसोबत तुम्ही केवळ आणि केवळ सत्तेसाठी काय चाटायचं असेल ते तुमचं तुम्ही चाटा, आम्ही काय बघायला येत नाही. पण एवढं बोलल्यानंतर बाळासाहेबांचं नाव घेऊ नका. हे बाळासाहेबांचे विचार नाहीत आणि ज्या एका मस्तीमध्ये चंद्रकांत पाटील बोलतायत की शिवसैनिक नव्हतेच तर त्यांनी आडवाणींचा तो जो काही व्हिडिओ आहे मुलाखत आहे ती आज सुद्धा माझ्याकडे ती मुलाखत ऐकावी. त्याच्याही आधी अनेक वेळा बाळासाहेबांबद्दलची श्रद्धा व्यक्त करताना मी त्यांचं ऋणच व्यक्त केलेलं आहे आणि आताही झी न्यूजमधला माझा जो इंटरव्ह्यू आहे त्यातला पार्ट हा आपल्या ह्या माध्यमातून पोचत नाही आहे तर एकदाच तो काढतोय मी की त्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मी ती श्रद्धा व्यक्त केली. चंद्रकांत